खानापूर आटपाडीचे नेते एकाच स्टेजवर, कार्यकर्त्यांच्यातल्या झुंजी थांबणार का? अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या दोन लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। खानापूर मतदारसंघातले बहुतेक सगळेच नेते परवा संजय पाटील यांच्या प्रचाराच्या सभेत स्टेजवर होते। सुहास बाबर, वैभव पाटील आणि गोपीचंद पडळकर तिघेही उपस्थित होते। तिघांनीही त्या स्टेजवर जोरदार भाषणं करत संजय पाटील यांना मोठ्या बहुमतानं निवडून देण्याचा शब्द दिलाय। खानापूर मतदारसंघात या तिघांचेही गट जोरात आहेत। या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांच्या जोरदार टक्कर आहे। कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात, केसेस टाकतात, माझा भैया, माझा दादा, आमचे साहेब म्हणत एकमेकांच्या उरावर बसतात। हे नेतेही आपलं राजकारणाचं दुकान चालू ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांच्यातले गट तट जिवंत ठेवतात, त्याला खतपाणी घालतात। संजय पाटलांना खासदार करण्यासाठी एकवटलेले खानापूर मतदारसंघातले हे नेते इथून पुढे खानापूर मतदारसंघातल्या गटबाजीला मुठमाती देणार का? आपल्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांच्या झुंजी लावायचे प्रकार बंद करणार का? हा खरा प्रश्न आहे। हे नेते त्यांना हवे तेव्हा एकत्र येतात, मिठ्या मारतात, तडजोडी करतात, गरज संपली की परत सोयीनं परस्परांना विरोधही करतात, पण त्यासाठी आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये मात्र नेहमीच टकरा लावून देतात। खानापूर मतदारसंघात या झुंजीमुळं कोर्टाच्या वाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे। वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या वाऱ्या सुरू आहेत। विकास हाच निकष असेल तर खानापूर मतदारसंघातले नेते कार्यकर्त्यांचे बळी द्यायचे थांबवणार का? भविष्यात होणाऱ्या विटा नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती, सोसायट्या आणि विधानसभा निवडणूकही बिनविरोध करावी, तिथंही हे नेते एक दिलानं लढणार का? या निवडणुका बिनविरोध करणार का? गावागावातल्या ग्रामपंचायतीत कमालीचं वैर निर्माण होतं, लोकांची घरं जळत आहेत, गावांचे विकास खुंटले आहेत। पार्टीसाठी आणि नेत्यासाठी लोकांनी केवळ शेताकडे जाणारेच नव्हे तर स्मशानाकडे जाणारेही रस्ते अडवले आहेत। गावागावात वैराचा वणवा पेटला। संजय पाटलांना खासदार करण्यासाठी एकवटलेले नेते कार्यकर्त्यांची जळणारी घरं आणि उद्ध्वस्त होणारी गावं वाचवण्यासाठी एकवटणार का? प्रत्येक गाव आणि घर या लोकांच्या राजकारणात जळताना दिसते। सोयीनं एकत्र येणारे, सोयीनं एकमेकांना मिठा मारणारे हे नेते कार्यकर्त्यांची घरं जाळायची थांबवणार का? हा खरा प्रश्न आहे। गत लोकसभेला पडळकरांनी संजय पाटलांनी पडळकरांची पाक इज्जत काढली। आता दोघे एकत्र आहेत, पण या दोघांसाठी एकमेकांच्या उरावर बसणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय? तीच अवस्था पाटील आणि बाबर गटाची आहे। खानापूर मतदारसंघातले नेते सांगलीत एका स्टेजवर येऊ शकतात तर मतदारसंघात का नाही? त्यांनी मतदारसंघातही असंच एकत्र यावं, एक दिलानं मतदारसंघाचा विकास करावा। या एकजुटीनं मतदारसंघाचा विकासही होईल आणि हकनाक मरणारा, घर जाळून रस्त्यावर येणारा कार्यकर्ता तरी वाचेल।